वॅगन फ्रूट नर्सरी बामणी. आपण मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं जम्बो रेड, रेग्युलर रेड, रेड व्हाईट असे आपल्या इथं तीन प्रकारचे ड्रॅगन फ्रूटची नर्सरी आपल्या तीन ठिकाणी तीन प्रकारची आहे. मी जवळजवळ 2014 पासून नर्सरी चालवतो. तर आपण महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी ड्रॅगन फ्रूटची नर्सरी म्हणून आपली गणना होती आणि आहे पण. आपली आत्ता सध्याला माझ्यापाशी 3 ते 3.5 लाख रोपांचा स्टॉक असतो. मी वर्षाला दरवर्षी 4.5-5 लाख रोपं विकतो, पण यावर्षी टार्गेट ते डबल झालं कारण की एवढ्या लागवडी वाढल्या की 10 लाखाच्या आसपास माझं ह्यावर्षीचं बुकिंगचं वर आत्तापर्यंत विकलेल्या रोपांचं टार्गेट असं 10 लाखाच्या आसपास आहे. म्हणजे महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी ड्रॅगन फ्रूट नर्सरी ही आपली आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण काय त्यात जोपासलं, एवढी नर्सरी आपली का चालते, आपली नर्सरी एवढी लांब का जाते. तर आपलं गुजरात, राजस्थान, हरियाणा, कर्नाटक, तमिळनाडू, महाराष्ट्र ह्या सगळ्या राज्यात आपल्यापासून नर्सरी चालते. आता आपल्या इथं क्वालिटीचं मटेरियल सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपली लागवडच 9 वर्ष झालेली असल्यामुळे आपण रोपं बनवतानाच त्या क्वालिटीच्या रोपा झाडापासून त्या क्वालिटीच्या स्टंपपासून रोप बनवतो. त्यामुळं आपल्या रोपांना मागणी जास्ते व प्लॉट चांगल्या पद्धतीत डेव्हलप होतात किंवा सक्सेस होतात. त्यामुळं आपल्या रोपांची मागणी जास्ती आहे. त्यामुळं आपली रोपं एवढ्या क्वांटिटीमध्ये खपतात व मी बनवतो आहे. आता तुम्ही बघू शकता समोरच आपली नर्सरी ही एक नर्सरी असे आपण तुम्हाला मी पुढे दाखवणारच आहे. अजून आपले 3 युनिट आहेत असली, हे त्यातलं एक युनिट आहे. ह्या नर्सरीची कॅपॅसिटी 1 लाखाच्या आसपास आहे. 1,10,000 आसपास रोपं बसण्याची कॅपॅसिटी आहे. ती आता रोपं जायला चालूच आहेत. आता तुम्हाला दाखवायचं म्हणजे आपण बघू, तुम्ही बघू शकता आता म्हणजे रोपाची क्वालिटी वगैरे म्हणलं तर ती आपली म्हणजे ग्रोथ किंवा का रोपाची काडी स्टंपचं हे राहतं की आपलं 7 ते 7 इंचापर्यंत कटिंग राहतं आणि हे पूर्ण कटिंग हे मॅच्युअर कटिंग राहतं. या कटिंग जुन्या झाडापासून तेवढ्या वयाच्या ह्याच्यापासून बनवलेलं ही कटिंग आहे. त्यामुळे ही जी ग्रोथ असताना त्या पद्धतीत ग्रोथ राहते. तुम्ही यातलं कुठलंही रोप बघू शकता. त्या रोप म्हणजे ह्याचा शेंडा पूर्ण असं राहतं की ह्याच्या शेंड्याचं तुम्ही आता ह्यातली रोपं आपण जर काढली तुम्हाला मुळीसुद्धा मी दाखवू शकतो की कशा पद्धतीत ह्याची मुळी चालते. म्हणजे आपण एवढं विश्वासार्हता ह्याची जपलेली आहे की आपल्या रोपाचीच क्वालिटी त्या पद्धतीत आहे. आता तुम्ही इथं बघू शकता की हे ड्रॅगन फ्रूटचे मूळ आहेत. ड्रॅगन फ्रूटच्या रोपांची पिशवीची जी मूळ आहेत हे तुम्ही बघू शकता. हे ड्रॅगन फ्रूटच्या रोपाचं म्हणजे ही आपल्यातली खासियत ही आहे की रोप लावल्यानंतर ह्या रोपाला थांबण्याचे चान्सेस नाहीत कारण की त्या पद्धतीत तेवढ्या क्वालिटीचं तेवढं रूट आलेले मी रोपं देतो देतानाच. त्यामुळं ही सक्सेस होणे आता हे तुम्ही सगळीतले पूर्ण रोप बघू शकता. प्रत्येक रोपाला त्या पद्धतीत क्वांटिटीत मुळे आहेत. कुठलंही रोप घेतलं तर तुम्हाला इथं समोर दिसू शकतं त्या पद्धतीत आपण रोपच देताना देतो की त्या क्वालिटीचं आणि पूर्ण मॅच्युअर कटिंग. या कटिंग पूर्ण मॅच्युअर कटिंगशिवाय आपण रोपच काढत नाही. ही जवळजवळ 8 ते 9 वर्षाच्या झाडापासून बनवलेल्या कटिंगची रोप आहेत. तुम्ही सगळेच बघू शकता ह्याकडेने त्याकडे पत्र पूर्ण शेतकरी मित्रांना काय होतं की रोपं न क्वालिटीची मिळाल्यामुळे लागवडीत उत्पन्न येण्यास वेळ लागतो. उत्पन्न येण्यास वेळ लागल्यामुळे शेतकऱ्यांना परवडत नाही. आपल्या बसल्या प्लॉटमध्ये 11-11 महिन्यात सुद्धा फ्रूट आलेत. का आलेत तर त्या पद्धतीत वाढ झाली, त्याचे कारण मॅच्युअरपणा भरपूर असल्यामुळं त्याचे रोपे रोपातले झाडातले गुणधर्म पूर्ण ह्या रोपात येतात. सगळ्यात महत्त्वाची आहे मॅच्युअर कटिंगच्या ह्याच्यावर सगळं राहती. मॅच्युअर कटिंग असल्यामुळं रूट त्या क्वालिटीची सुटतात तुम्हाला. रूट असल्यामुळे वर वाढ चांगली. ते कोंब आहे जवळजवळ 3-3 फूट आहे असं नॉनस्टॉप 4-4 फूट वाढतं. ही सगळ्यात जमेची बाजू आहे ह्या प्लॉटची म्हणजे ह्या रोपाची कारण की आपण मॅच्युअर कटिंगशिवाय रोप बनवत नाही. तर बाकीच्या शेतकऱ्यांचं कसं होतं की वेस्टेज मटेरियलपासून बनवलेल्या नर्सरीमुळे शेतकऱ्यांना सगळ्यात मोठा धोका होतो. शेतकरी मित्रांनो सगळ्यां तुम्ही बघून प्लॉट फिरा, प्लॉट बघा, सगळ्यांचे प्लॉट बघून रोपांची नर्सरीची क्वालिटी बघून तुम्ही रोपं खरेदी करा. सगळ्यात मोठं आहे की नर्सरीची क्वालिटी न मिळाल्यामुळे सगळ्यात मोठं नुकसान त्यात होतं. ते नुकसान आपण करून घेतलं नाही पाहिजे. त्यासाठी तुम्ही नर्सरी बघून घ्या.
प्लॉट फिरा, प्लॉट मध्ये तुम्हाला समजून जाईल. Thank you.